एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे पालिकेच्या कारभाराबाबत. प्रशासकीय कारभारात प्रकल्पांचे खर्च हे दुप्पट झालेत. हजारो कोटींची वाढ झाल्यानं पालिकेवर आर्थिक ताण पडलाय. खर्च वाढीबद्दल मुंबई महापालिकेच्या कामकाजावर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. तर मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या अनेक प्रकल्पांचे खर्च हे मोठ्या प्रमाणात वाढले असून किंमत फेरफाराचे प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे पाठवल्याचं समोर आलंय. मात्र प्रकल्पांच्या खर्चात हजारो कोटींची वाढ झाल्यानं महापालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढणार असून या खर्च वाढीबद्दल संशयही व्यक्त केला जातोय. दरम्यान प्रकल्पांच्या खर्चात किती कोटींची वाढ झाली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता जुना बोगदा जुळा बोगदा या ठिकाणचा खर्च हा वाढलाय. मूळ खर्च होता 6301, तो वाढून झालाय 12013. तर दहिसर भाईंदर उन्नत रस्ता मूळ खर्च होता 1981 कोटी, वाढीव खर्च 3304 कोटी झालाय. सागरी किनारा मार्ग या प्रकल्पाचा मूळ खर्च होता 12721 कोटी आणि हा खर्च वाढून झालेला आहे 13983 कोटी. विक्रोळी रेल्वे उड्डाण पूल या प्रकल्पाचा मूळ खर्च होता 37 कोटी आणि वाढीव खर्च झालाय 95 कोटी. कुपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय या प्रकल्पाचा मूळ खर्च होता 238 कोटी, वाढीव खर्च हा 250 कोटी झालाय. त्यामुळे या सर्व वाढलेल्या खर्चाचा तिजोरीवर परिणाम होतोय. तर रस्ते काँक्रीटीकरणाचा मूळ खर्च हा होता 5800 कोटी आणि या प्रकल्पाचा वाढीव खर्च झालाय 6000 कोटी आणि या वाढलेल्या सर्व खर्चांमुळे महानगरपालिकेच्या प्रशासनावर सुद्धा संशय व्यक्त केला जातो. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.